विट्यात 50 वर्षाची परंपरा अविरतपणे ठेवून रुचकर जेवणाचा स्वाद हा जिभेवर टिकून ठेवणारे एकमेव भोजनालय म्हणजे गोकुळ भोजनालय। आमची वैशिष्ट्य उत्तम प्रकारच्या नाश्त्याची खास सोय, शुद्ध शाकाहारी व सात्विक प्रकारचे जेवण, रुचकर चविष्ट शाकाहारी जेवणाचा दररोज आस्वाद, शरीरास व आरोग्याला साजेसे असे स्वादिष्ट जेवण, सर्वोत्कृष्ट आहार सातत्याने देणारे एकमेव भोजनालय। एकदा चव चाखून बघाच। आमचा पत्ता। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 9 व 10 डिसेंबर रोजी महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील जनतेला पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांनी नम्र आवाहन केलं आहे की आपण पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत सहकार्य देऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बहुमोल असं सहकार्य केलं, त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे, पण कोरोना संपलेला नाही। कोरोनावर मात करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक असून ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो, पण ज्यांनी अद्यापही कोरोनाचा पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही अशा 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घ्यावा। दिनांक 9 व 10 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्यात महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आलं आहे, तरी सर्व पात्र नागरिकांनी लस घ्यावी। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरण अत्यंत आवश्यक आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी कोरोना होऊ नये अथवा झाल्यास त्याचा गंभीर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य आहेत। सर्व जनतेला पुनश्च आवाहन करतो, लस घ्या, सुरक्षित रहा, कोरोना टाळा व प्रशासनाला सहकार्य करा। नमस्कार, सांगली जिल्ह्यातील जनतेला माझे नम्र आवाहन आहे की आपण पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत प्रचंड सहकार्य देऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बहुमोल सहकार्य केलेले आहे, त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव देखील कमी झालेला आहे, पण कोरोना संपलेला नाही। कोरोनावर मात करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे। ज्यांनी अद्यापही कोरोनाचा पहिला व दुसरा डोस घेतला नाही अशा 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोरोनाचा डोस घेतला पाहिजे। 9 व 10 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्यात महालसीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे, तरी सर्व पात्र नागरिकांनी लस घ्यावी। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरण अत्यंत आवश्यक आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी कोरोना होऊ नये अथवा झाल्यास त्याचा गंभीर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य आहे। सर्व जनतेला पुनश्च आवाहन करतो की लस घ्या, सुरक्षित रहा आणि कोरोना टाळा, प्रशासनाला सहकार्य करा। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।